आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बारवाड येथील चौगले पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ. जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे यांचा पुढाकार. 15 लाखांचा निधी. निपाणी तालुक्यातील बारवाड येथील चौगले पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ आशा ज्योती मतिमंद शाळेचे संस्थापक ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी ज्योतिप्रसाद जोल्ले, मारुती चौगले, अशोक चौगले, पांडुरंग चौगले, विजय देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री बत्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या की गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील हा रस्ता व्हावा अशी मागणी होती. ही अडचण लक्षात घेऊन या रस्त्यासाठी 15 लाखांचा भरीव निधी मंजूर झाला असून चांगल्या पद्धतीने रस्ता होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात संजय देसाई, सुनील देसाई, अशोक चौगले, प्रकाश चौगले, मारुती चौगले, दशरथ चौगले, प्रदीप जाधव, तानाजी चौगले यांच्यासह चौगले मळ्यातील बांधव, भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. आपल्या मतिमंद शाळेचे संस्थापक ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या मार्फत या चौगले पाणंद रोडचं उद्घाटन होत आहे. तर गेली 3 ते 4 वर्ष या पाणंद रोडची इतकी हालत वाईट होती, तर खरोखर लोकांना येण्या जाण्याचा इतका त्रास होत होता. तर बघितलं तर त्या दिवशी म्हणजे ही लोक इथं कसं या रस्त्यातून येतात जातात असा प्रश्न पडला. आणि त्याच्या अगोदर थोडा रस्ता केला होता पण तो अगदी पाहिजे तशा पद्धतीने झाला नव्हता. तर पुन्हा आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांच्याबरोबर भेट घेऊन मी एक जिल्हा पंचायत सदस्य त्यांच्यापर्यंत इथल्या ज्या काही समस्या असतील त्या पोहोचवल्या.